राज्यातील अंगणवाडी सेविका, होमगार्ड, कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवक यांच्या मानधनात महायुती सरकारनं मोठी वाढ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला अंतिम रूप देण्यात आले. यानुसार अंगणवाडी सेविकांचं मानधन 10,000 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आले तर मदतनीसांना 8,000 रुपये मानधन मिळणार आहे. अंगणवाडी सेविका लहान बालकांचे पोषण आणि आरोग्य सांभाळतात तर होमगार्ड पोलिसांना मदत करतात. कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवक ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाच्या महत्वाच्या कामात भूमिका बजावतात. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत सरकारनं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील 40,000 अधिक होमगार्डसाठी मिळणाऱ्या भत्त्यात ही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना पगारी वेतनाव्यतिरिक्त आता प्रतिदिवस 1,083 रुपये भत्ता दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगी अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णयही घेतलाय. तलाठ्यांना मदत करणाऱ्या कोतवालांना महिना 15,000 रुपये आणि ग्राम रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन मिळणार आहे. कोतवालांच्या हितासाठी विशेष कल्याणकारी योजना ही सुरू करण्यात येणार आहे. महायुती सरकारनं केलेली ही मानधनवाढ जनसामान्यांच्या सेवेत असलेल्या अंगणवाडी सेविका, होमगार्ड, कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवक यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. आपल्या पाठीशी महायुती सरकार.